आगामी सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने माननीय भारत निवडणूक आयोगाने आज राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघासाठी निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केलेला आहे. आपल्या सर्वांना कल्पना आहे की 22 ऑक्टोबरपासून या ठिकाणी नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार आहे. 29 ऑक्टोबर ही नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची अंतिम तारीख असणार आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजेच 30 ऑक्टोबरला दाखल सर्व नामनिर्देशनपत्रांची छाननी आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये तहसील कार्यालयामध्ये करण्यात येणार आहे. ज्या उमेदवारांना निवडणुकीचा अर्ज मागे घ्यायचा आहे त्यांच्यासाठी अंतिम मुदत ही 4 नोव्हेंबर असणार आहे. आणि अशा पद्धतीनं निवडणूक लढवणारे उमेदवार अंतिम झाल्यानंतर 20 नोव्हेंबरला आपल्या विधानसभा मतदारसंघामध्ये या ठिकाणी 7 ते 6 या दरम्यान या ठिकाणी मतदानाचं काम पूर्ण होणार आहे. आपल्या सर्वांना कल्पना आहे की 196 आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये जी अंतिम मतदार यादी आपण नुकतीच प्रसिद्ध केलेली आहे, साधारणपणे 309,206 या मतदारांमध्ये अजून काही वाढ होण्याची शक्यता आहे. तर एवढे मतदार 341 मतदान केंद्रांवर आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावतील. यासाठी आपल्या विधानसभा मतदारसंघामध्ये जे काही आंबेगाव तालुका आणि शिरूर तालुक्यातले काही गावं, आंबेगाव तालुक्यातील साधारणपणे 226 मतदान केंद्र आणि शिरूर तालुक्यातील 115 मतदान केंद्र, याप्रमाणे एकूण आपले 341 मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया आपण पार पाडतो आहे. या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान जे काही आपल्याला वेगवेगळ्या टप्प्यांवर आपल्याला जायचं आहे, नामनिर्देशन असेल, उमेदवारांचा प्रचार असेल, तर या प्रक्रियेमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व उमेदवारांना, सर्वच राजकीय पक्षांना एक समान प्रकारचे लेवल प्लेइंग फील्ड उपलब्ध करून देण्याचा या ठिकाणी प्रशासनाचा आमचा मानस आहे. त्या अनुषंगाने आम्ही तयारी आमची सुरू आहे. बऱ्यापैकी तयारी आमची अंतिम टप्प्यामध्ये आता आलेली. पुढच्या काही दिवसांमध्ये आम्हाला या ठिकाणी मतदान यंत्र प्राप्त होतील. आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की या ठिकाणी 196 आंबेगाव विधानसभा मतदारसंघासाठी प्राप्त होणारे सर्व मतदान यंत्र हे शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय आपलं अवसरीचं त्या ठिकाणी ते ठेवण्यात येणार आहे. त्याच ठिकाणावरून मतदान यंत्र मतदानाच्या आदल्या दिवशी मतदान पथकांना दिलं जाईल. आणि मतदान झाल्यानंतर 20 तारखेला सायंकाळी किंवा रात्री हे सर्व मतदान झालेले मतदान यंत्र अवसरीलाच आपण सुरक्षा कक्षामध्ये ठेवणार आहोत. आणि 23 नोव्हेंबरला या ठिकाणी जी काय आहे तर आपली मतमोजणीची प्रक्रिया त्याच ठिकाणी आपली पार पाडली जाणार आहे. हे फार मोठं काम असल्याकारणानं साधारणपणे 2000 निवडणूक कर्मचारी आम्हाला या संपूर्ण प्रक्रियेमध्ये लागणार आहे. पुढच्या 2-3 दिवसांमध्ये या ठिकाणी या कर्मचाऱ्यांचे आदेश निर्गमित केले जातील. या संपूर्ण कर्मचाऱ्यांना 3 आम्ही पूर्ण वेळ त्या ठिकाणी प्रशिक्षण सत्राचं नियोजन करतो आहे. संपूर्ण निवडणुकीची प्रक्रिया त्याच्यामध्ये कशी असणार आहे, प्रत्येक निवडणूक अधिकाऱ्याचं निवडणुकीच्या आदल्या दिवसाचं काम काय आहे, प्रत्यक्ष निवडणुकीच्या दिवसाचं काम काय आहे, निवडणुकीला सकाळी मॉकपोलपासून सुरुवात केल्यानंतर दिवसभरामध्ये ज्या ज्या काही घटना त्या मतदान केंद्रावर निर्माण होणार आहे तर त्याची सोडवणूक त्यांनी कशा पद्धतीने करायची आणि जास्तीत जास्त सुरळीत मतदान कशा पद्धतीने करायचं आहे, तर याचं अतिशय सुव्यवस्थितपणे या संपूर्ण कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचं नियोजन आम्ही केलेलं आहे. त्याचबरोबर दुसरा जो काही भाग आहे आपला महत्त्वाचा की आदर्श आचारसंहितेचं पालन, मॉडेल कोड ऑफ कंडक्ट ज्या पद्धतीनं भारत निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेतो त्यावेळेपासून अख्ख्या राज्यभरामध्ये आता आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे. आणि त्याच्यामुळं उमेदवार असतील, राजकीय पक्ष असतील किंवा संभाव्य राजकीय पक्षांचे उमेदवार असतील या प्रत्येकाला आता या आदर्श आचारसंहितेची हे करावी लागणार आहे. आणि याचं अंमलबजावणी प्रॉपर पद्धतीनं व्हावं म्हणून या ठिकाणी प्रशासन प्रयत्न करते. वेगवेगळ्या प्रकारचे पथकं आम्ही या ठिकाणी निर्माण केलेले. साधारणपणे 196 आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये 9 आमचे भरारी पथकं या ठिकाणी नागरिकांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी याची दखल घेणार आहे. आणि नवीनच जे काही नागरिकांसाठी सी विजिल नावाचं एक अतिशय सुंदर ॲप्लिकेशन भारत निवडणूक आयोगाने तयार केलेलं आहे. तर ह्या ॲप्लिकेशनवर आलेल्या कुठल्याही तक्रारीची 90 मिनिटांमध्ये सोडवणूक करण्याचं काम आमच्या या भरारी पथकाच्या माध्यमातून आम्ही करणार आहे. आणि या भरारी पथकासहज इतर काही आमचे स्थायी तपासणी नाके असणारे, काही आमच्या व्हिडिओ सर्व्हेलन्स टीम असणारे, काही VVT असणारे आणि निवडणुकीच्या खर्चाचं, उमेदवारांच्या जे काही निवडणुकीच्या खर्चाची मर्यादा घालून दिलेली, तर ह्या मर्यादेमध्ये निवडणूक उमेदवाराचा खर्च होतो आहे का,
तर या तपासणीसाठी देखील आमचं एक स्वतंत्र असं पथक या ठिकाणी असणार आहे आणि उमेदवाराच्या निवडणुकीच्या खर्चाचं व्यवस्थापन त्याच्यावर निगराणी वॉच ठेवण्याचं काम आमचं हे पथक करणार आहे. मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे ज्या पद्धतीने आदर्श आचारसंहिता लागू झालेली पहिल्या 24 तासामध्ये विधानसभा मतदारसंघातील सर्वच शासकीय आस्थापनांमधील जे काही कुठल्याही राजकीय पक्षाचे किंवा कुठल्याही पार्टीचे जर काही बॅनर्स वगैरे कोनशिला असतील काही उद्घाटनाचे फलक असतात तर हे सर्व काढून टाकण्याचं काम पहिल्या 24 तासामध्ये करावं लागतं. 48 तासामध्ये इतर ज्या काही पब्लिक प्रॉपर्टीज असतात सार्वजनिक उपक्रमांच्या काही जमिनी असतात एसटी महामंडळाच्या पाठीमागं बसेसच्या पाठीमागं जे काही उमेदवारांच्या किंवा कुठल्या ठराविक पक्षाच्या जाहिराती असतात विद्यमान सरकारच्या काही जाहिराती असतात तर ह्या संपूर्ण जाहिराती काढायचं काम आम्ही या ठिकाणी सुरू केलेलं आहे आणि त्याच्या पुढच्या 24 तासामध्ये म्हणजे आचारसंहिता लागू झाल्यानंतर 72 तासामध्ये एकूणच सर्व खाजगी मिळकतींवरच्या देखील अशा पद्धतीच्या जाहिराती काढून घेण्याचं काम आम्ही करतो आहे. हे सर्व करत असताना या ठिकाणी 196 आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदारांना आमचं आवाहन आहे की या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आणि वेगवेगळ्या विभागाचे अधिकारी कर्मचारी रात्रंदिवस म्हणजे पुढचे 40 दिवस मतदानाचा दिवस कसा सुरळीत पार पाडला जाईल याच्या अनुषंगाने आपापल्या परीने प्रयत्न करणारे आणि अर्थात ते कायदेशीर प्रयत्न असणारे म्हणून हे आपल्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करतो आहे. आपण सर्वांनी बाहेर पडा.